श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या आजच्या भागामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की इकडे चोडप्पा महाराजांच्या इथे श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले असता सर्व भक्तजन स्वामींना भेटायला आलेले असताना आतमध्ये राधाक्कां सुंदरबाईचा वाद होत असतो आणि त्यावेळेस सुंदरबाई राधाक्काला मोठ्या मोठ्याने म्हणत असते की तुम्हाला मला घरातून बाहेर हाकलवायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे सर्व करत आहे. यशू त्या दोघींची भांडणं सोडवत असता इकडे सर्व स्वामी भक्त चर्चा करत असतात की यांच्या घरातून एवढा मोठ्या मोठ्याने आवाज का येतोय. असं कधीही झालं नाही की यांच्या घरामध्ये भांडणं झाले आहे आणि सर्व स्वामी भक्त आपापसात बोलत असतात. स्वामींना हे मात्र आवडत नाही. श्री स्वामी समर्थ महाराज आतमध्ये जातात आणि राधाक्का सुंदरबाईला म्हणतात, एवढ्या म्हाताऱ्या झाल्या आहे पण तरीही काही कळत नाही, नुसते भांडत असतात. त्यावेळेस राधाक्का म्हणती, मी हिच्या चांगल्यासाठीच म्हणत आहे. त्यावेळेस सुंदरबाई म्हणती, मी चांगला प्रसाद बनवण्यासाठीच प्रयत्न करत आहे. त्यावेळेस स्वामी म्हणता, प्रसादामध्ये कोणतीच काटकसर झाली नाही पाहिजे आणि अगदी व्यवस्थितच प्रसाद बनला पाहिजे. या गोष्टीचा त्रास राधाक्काला होतो. इकडे नर्मदासुद्धा स्वामींना भेटती. नर्मदा स्वामींना म्हणती, स्वामी तुमच्या सांगण्यामुळं मी यांना खूप समजवलं पण ते त्या बाईच्याच नादी लागले आहे, त्याच्यामुळे त्यांना त्या बाईचा नाद सुटत नाही. स्वामी म्हणता, बाईचं व्यसन ज्या व्यक्तीला असेल ते जसं दारूची नशा जशी चढती त्याचप्रमाणे हे व्यसन आहे. जर मदिराचं व्यसन असेल तर काय करायचं असतं? तेव्हा ती नर्मदा म्हणती, ती बाटली फोडायची असती. तसंच तू कर, कारण नशा उतरली की आपोआप ठिकाण्यावर येतात. त्यावेळेस तिला कळतं आणि ती सौदामिनीकडे भेटायला येते. सौदामिनी बसलेली असताना सौदामिनी म्हणती, आज इकडचा रस्ता कसा काय पकडला? त्यावेळेस नर्मदा म्हणती की तू यांचा मार्ग सोड, यांचा नाद सोडून दे. त्यावेळेस ती म्हणती, आम्ही दोघं प्रेम करत आहोत. त्यावेळेस ती म्हणती, जर तुम्ही प्रेम करत असाल ना तर लग्न का करत नाही? मी तुला माझी छोटी बहीण मानेल आणि माझ्या घरामध्ये ये आणि तुम्ही दोघं जण लग्न करा. तुम्हाला जर लग्नच करायचं नसेल तर काय फायदा या नात्याचा? समाजामध्ये या नात्याला नावं ठेवली जातात. त्याच्यामुळे जर तुमचं दोघांचं खरंच प्रेम असेल तर लग्न करा. मी पत्रिका पाहते तुमच्या दोघांची आणि अगदी छोटासा कार्यक्रम आपण करू आणि तुम्ही दोघंजणं सुखी राहा, मग मला काहीही अडचण नाही. त्यावेळेस सौदामिनी म्हणती, तू काय मला मूर्ख समजती का? मला कोणत्याही बंधनात अडकायचं नाही आहे. सोहनी मला सर्व काही देता जे तुला देत नाही असे म्हणत असताना ती सर्व दागिने घेते आणि सौदामिनीला देते पण सौदामिनी तिला ढकलून द्यायचा प्रयत्न करते. आणि इकडे तेवढ्या श्री स्वामी समर्थ महाराज येतात आणि ते सौदामिनीला सांगतात की तिच्या सौभाग्यामध्ये खूप शक्ती आहे. त्यावेळेस तिला काही समजून घ्यायचं नसतं, मग ते नर्मदेला घेऊन निघून जातात. इकडे सौदामिनीसुद्धा सोहनीला सांगते की तुमच्या बायकोने मला खूप वाईट वाईट बोललं आहे, शिव्या शाप दिला आहे, धमकीही दिली आहे. मी एक साधी बाई आहे, तरीसुद्धा तुम्ही मला अंतर देसाल का? त्यावेळेस सोहनी म्हणता, काही झालं तरी मी तुला अंतर देणार नाही. इकडे चोडप्पा महाराजांच्या इथे श्री स्वामी समर्थ महाराज रात्रीच्या वेळेस ते पाय दाबत असताना ते म्हणता, आज जे सकाळी झालं आहे प्रसादावरून महाराज आता परत कधीही होणार नाही. असे चोडप्पा महाराज स्वामींना सांगता. ते म्हणता, आपल्या घरामध्ये आता इथून पुढे वाद होणार नाही, व्यवस्थितच प्रसाद बनला जाईल, याची काळजी मी घेईल. असे असे स्वामी समर्थ महाराजांना ते सांगत असता स्वामी समर्थ महाराज हे नर्मदेचा सुद्धा विचार करत असतात की आता कशा पद्धतीने सोहनीला जाड्यातून बाहेर काढायचं आहे आणि आता पुढे श्री स्वामी समर्थ महाराज कोणती नवीन लीला करणार आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच नर्मदा सुद्धा खूप समजून सांगायचा सोहनीला प्रयत्न करत असती की ती बाई चांगली नाही आहे, ती तुमच्या पैशासाठी हे सर्व करीत आहे. पण सोहनीला कोणतीच गोष्ट आता नर्मदेची खरं पटत नाही. उलट सोहनी नर्मदेला म्हणत असतात की तू कशाला गेली सौदामिनीकडे? बरोबर आहे, मी दुसऱ्या बाईकडे गेलो आहे तर तुला कसं आवडणार? तुझ्यामध्ये मत्सर निर्माण झालेला आहे, तू खूप वाईट आहे, तुझ्या अशा स्वभावामुळं मी दुसऱ्या बाईकडे जातो आहे, असे ते म्हणत असतात. आणि हा भाग इथेच संपलेला दाखवला आहे. श्री स्वामी.